दहा आम्रपाली वैशाली गणराज्यात एक सप्तभूमी प्रसाद होता हा नयनरम्य प्रसाद म्हणजे लिच्छवी लोकांनी धर्तीवर निर्माण केलेले जणू एक आश्चर्यच या प्रासादाच्या उत्तरेकडील भागात एक सुंदर बाग होती तिथे महानाम नावाच्या माळ्याचे वास्तव्य होते याच राज उद्यानातील आम्रवृक्षाखाली त्या माळ्याला एक कन्यारत्न झाले तिचे नाव आम्रपाली आम्रपाली लहान असतानाच तिचे मातृछत्र हरपले जन्मतास हवी हवी ती सुंदर होती सर्वांना ती हवी हवीशी वाटायची ती जेव्हा वयात येऊ लागली तेव्हा तिचे सौंदर्य फुलाप्रमाणे अधिकच कांतिमान झाले तिच्या सौंदर्यावर अनेक राजपुत्र कुलपुत्र भाळले गेले वैशालेतील अनेक युवकांमध्ये तिला पत्नी करण्याची स्पर्धा सुरू झाली अमात्य राजाला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी निर्णय घेतला आम्रपाली ही कुणा एकाचे वधू म्हणून राहणार नाही तर ती वैशालीचे नगरवधू राहील आम्रपालीच्या पित्याला हे वार्ता करताच त्याला असीम दुःख झाले त्याला वैशालीचा विषाद वाटू लागला ज्या वैशालीत पराक्रमी लिच्छवी लोक राहतात वैभवशाली प्रासाद आहेत नानाविध रंगाच्या कमळांनी फुललेली निळाशार पाण्याची जलाशय आहेत असंख्य तुषारांनी नभांगण भरून टाकणारी कारंजी आहेत त्याच वैशालीत मानवी अंधपात करणाऱ्या जुलमी रूढी देखील जिवंत आहेत याच रूढीनुसार आम्रपालीची नगरवधू म्हणून घोषणा करण्यात आली हे दुःख महानामाचे अंतःकरण रक्तबंबाडीत करीत होते यातून मुक्त होण्यासाठी त्याला एक उपाय दिसला वैशालीतून निर्गमन जो महानाम वैशाली गणराज्याच्या रक्षणासाठी जो महानाम वैशाली गणराज्याच्या संरक्षणासाठी आपले क्षीर तळहातावर घेऊन लढला होता ज्याच्या शरीरावरील त्याचे खरे अलंकार ठरले होते ज्याने शरीरावर अनेक घाव झेलले वैशालीच्या स्वातंत्र्यासाठी आज तेच वैशालीच्या स्वातंत्र्य त्याचा घात करण्यासाठी सिद्ध झाले होते अमात्य राजाच्या आदेशानुसार महानामाला राजकैदी करण्यात आले त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले वैशालीच्या जुलमी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे त्याचा क्षीरच्छेद करण्याचा निर्णय घेण्यात आला गणपरिषदेमुळे आम्रपाली हजर झाल्याशिवाय त्याची मुक्ती नव्हती जीव गेला तरी बेहतर परंतु आपल्या लाडक्या लेकीला गणपरिषदेपुढे उभं करायचं नाही असा महाणामाने ठाम निर्णय घेतला होता अचानक आम्रपाली गणपरिषदेच्या ठिकाणी उपस्थित झाली तिच्या सौंदर्यावर अनेकाच्या नजरा खेळल्या आम्रपालीचा विजय असो अशा उत्स्फूर्त घोषणा जनतेमधून येऊ लागल्या आम्रपालीने सर्वांवर कटाक्ष टाकला आणि गणपरिषदेच्या सर्व सभासदांना उद्देशून ती म्हणाली मी तुमचे गुन्हेगार आहे ना त्याची शिक्षा माझ्या पित्याला का क्षीरच्छेद करायचं असेल तर माझा करा आम्रपाली वैशालीच्या गणपरिषदेचा निर्णय तुला मान्य असेल तर कुणालाच शिक्षा करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही अमात्याने समजावणीच्या स्वरात म्हटले आयुष्यमान अमात्य वैशालीची नगरवधू करण्याचा आपला घृणित निर्णय मला मान्य आहे आम्रपालीचे हे बोल ऐकताच गणपरिषदेतील उपस्थितांनी आम्रपालीच्या विजयाच्या घोषणा दिल्या गणपरिषदेत सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले परंतु दुसऱ्या क्षणी सर्वजण आम्रपालीचे पुढील उद्गार ऐकून निस्तब्ध झाले आम्रपाली म्हणाली आरास त्याआधी गणपरिषदेला माझ्या तीन अटी मान्य कराव्या लागतील कोणत्या अटी कोणत्या अटी असा सूर प्रेक्षकांमध्ये दिसला सर्वजण आश्चर्य आणि एकमेकांकडे पाहू लागले इतक्यात आम्रपाली पुढे बोलायला लागले आणि सर्वजण स्तब्ध झाले ती म्हणाली माझ्या अटी मी गणप्रमुखाकडे लेखी स्वरूपात दिले आहेत कृपया त्या सभागृहासमोर ठेवाव्यात आम्रपालीच्या या उद्गाराने सभागृह चकित झाले आजपर्यंतच्या कोणत्याही नगरवधूने अशा अटी कधीच ठेवल्या नव्हत्या गणप्रमुखाने तिच्या अटी सभागृहात वाचून दाखवल्या पहिली अट अशी वैशालीचा सप्तभूमी प्रासाद सर्व सुखसोयुक्त तिला राहण्यासाठी मिळावा दुसरी अट अशी सप्तभूमी प्रासादाची व्यवस्था कडेकोट किल्ल्याप्रमाणे करण्यात यावी तिसरी अट अशी प्रासादात येणाऱ्या जाणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला चौकशी करण्याचा अधिकार वैशाली राज्याला नसावा या अटींविरुद्ध अनेकांनी गदारोळ केला नगरवधूच्या प्रश्नांवर सभासदांचे दोन तट पडले परंतु वैशालीच्या कल्याणासाठी बहुमताने आम्रपालीच्या सर्व अटी मान्य करण्यात आला आणि आम्रपाली ही आजपासून वैशालीची नगरवधू झाली असे घोषित करण्यात आले आम्रपाली सप्तभूमी प्रासादात वास्तव्याला गेली जगातील कोणत्याही सम्राज्ञीच्या वाट्याला आले नसेल ते वैभवतीच्या पायाशी लोडून घेत होते परंतु या सर्वांवर मात करणारे होते आम्रपालीचे सौंदर्य भ्रमरासारखे काळेभोर आणि अग्रभागी कुरडे असलेले तिचे केस कुशल चित्रकारांच्या हातांनी कुशलतेने रेखाटल्याप्रमाणे तिच्या रेखे उभुवया निळ्या रंगाच्या मणक्याप्रमाणे उज्ज्वल सुंदर असे तिचे विशाल दोन नैत्र विकसित योवण्याच्या सुंदर शिखराप्रमाणे कोमल सरळ सुदीर्घ अशी नासिका सुडोल कंकणाप्रमाणे कानातील बाळ्या कर्तडीच्या कडीप्रमाणे सुंदर दात ओकिडीच्या मधुर गुंजणाप्रमाणे असलेली वाणी शंखाकृती असलेली मान सुगोल गतेप्रमाणे असलेले दोन्ही भाऊ न आणि सुवर्ण अलंकाराने सुसज्जित सुकोमल पाय अशा रीतीने सुवर्ण अलंकाराने विभूषित तिचे सर्वांग सुवर्ण फलकाप्रमाणे चकाकत असे आम्रपाली सौंदर्याचे लेणे होते सर्व गुण संपन्नही होती तिच्या दर्शनासाठी वैशालीची जनता वेढीपिसी झाली होती काही तरुण तर वेड्यासारखी तिच्याच नावाचा जप करीत होते वैशालीतील स्त्रियाही तिच्या सौंदर्यावर मोहित झाल्या होत्या तिच्या वाट्याला इतके वैभव आले असले तरी तिच्या अंतरीच्या वेदना कायम होत्या वैशालीच्या वैभवाचा अहंकार दाखवणाऱ्यांच्या हातात भिक्षेचा कटोरा यावा यासाठी ती ध्यास करू लागली दर्शनासाठी येणाऱ्यांना दारावर तात्कळत उभी ठेवू लागली तिच्या मनात सुडाची भावना पेटली होती ज्यांनी तिला हे जीवन जगण्यास बाध्य केले त्यांचा सर्वनाश करण्याच्या जिद्दीने ती पेटली होती एक दिवस तिला एका दूतामार्फत पत्र मिळाले त्यासोबत एक हस्तिदंतही प्रतिमा भेट स्वरूपात मिळाली या भेटवस्तू पाहताच ती आश्चर्यचकित झाली पत्रातील मजकूर वाचू लागले त्यामध्ये लिहिलं होतं तुझ्या दर्शनासाठी आतुर झालो आहे त्यासाठी सप्तभूमी प्रसादात येण्याचा प्रयत्न केला परंतु तो पूर्णत अयशस्वी झाला आता मात्र संपूर्ण वैशाली राज्याला तलवारीच्या धारेवर ठरून तुझं दर्शन घ्यावं लागेल पत्र वाचून झाल्यावर तिने अतिशय विस्मयतेने प्रतिमेचे अवलोकन केले ती हस्तिदंत प्रतिमा आम्रपालीचीच होती आपल्याच प्रतिमेकडे ती एकटक पाहू लागली ही भेट पाठवणारा साधा गृहस्थ नव्हता तो होता मगध सम्राट चिखलात राहूनही त्याच्यापासून अलिप्त राहणाऱ्या कमलपृष्पासारखी आम्रपालीची भावस्थिती झाली ती नगरवजू असूनही तिच्या अंगाला कोणी इतक्या वर्षात स्पर्श केला नव्हता ती गणिका असूनही सन्मानाने जगत होती या पत्रातील मजकुराने तिच्या तडपायाची आग मस्तकात केली आणि ती दूताला तडक म्हणाली आयुष्यमान ही आम्रपाली वैशालीची नगरवधू आहे सम्राटांनी दर्शन घ्यावं इतकी ती थोर नाही आपण ती प्रतिमा परत न्यावी दिल्याशिवाय काही घेण्याची या सप्तभूमीत प्रासादाची रीत नाही निघावा आपण आता आम्रपालीचे हे तप्त स्वर ऐकून तो दूत निघून गेला आंबे किती यातना देतेस का स्वतःला तिची सखी तिला समजावणीच्या स्वरात म्हणाली सम्राटाला आम्रपाली मिळवण्याची जिद्द लागली त्याने वैशालीवर स्वारी केली युद्ध सुरू झाल्यापासून सप्तभूमी प्रासादातील कार्यक्रमांवरही गणपरिषदेने मर्यादा आणली होती आम्रपालीच्या प्रासादातील सारे स्तूर निस्तब्ध झाले होते एकही स्तूर ऐकायला येत नव्हता तिची हृदयवाणी तेवढीच फक्त झंकारत होती मगध सम्राट आम्रपालीच्या प्रेमाने अगदी धुंद झाला होता तिच्यासाठी त्याने वैशालीवर स्वारी केली आम्रपालीला मगधची सम्राज्ञी करण्यासाठी सम्राट सर्व शक्तीनिशी युद्धात उतरला होता भयंकर युद्ध सुरू असताना सम्राटाने आम्रपालीच्या सप्तभूमी प्रासादात प्रवेश केला सम्राटाला बघताच आम्रपाली उद्गारली तत् सम्राटाचा विषय असो महाराजांनी दासी आम्रपालीचा प्रणाम स्वीकार करावा आंबे प्रणाम तू नव्हे प्रणाम आम्हीच करतो तुझ्या अलौकिक सौंदर्याला सम्राटाने तिला अभिवादन केले नाही नाही महाराज या दासीची ती योग्यता नाही महाराज आम्रपाली नावाची ही स्त्री वैशालीतील साऱ्या पुरुषांची भोगवस्तू आहे ती गणिका आहे देव मी गणिका आहे असे म्हणत आम्रपाली हुंदके देत रडू लागले अंबे तू गणिका असशील वैशालीच्या लिच्छवी लोकांसाठी तू नगरवधू असशील इथल्या नेभडट परंपरेवाद्यांसाठी माझ्यासाठी तर तू कमलपुष्पावरील पहिला दवबिंदू आहेस सूर्यकिरणांच्या स्पर्शानं उमलणारं पारेजातकाचं पहिलं फुल आहेस पौर्णिमेच्या चंद्राची पहिली शीतल प्रकाशशला का आहेस नाही महाराज तेवढं भाग्य या आम्रपालीचं नाही प्रिये आजपासून तू माझ्या मगध साम्राज्याची सम्राज्ञी झालीस अशी मी घोषणा करतो माझ्या या प्रतिज्ञेच्या आड जोकून येईल त्याचा मी निष्पात करेन महाराज तुमची ही अंबा तुमच्या चरणावर असे अनेक जन्म अर्पण करण्यास तयार आहे पण हा जन्म तरी नाही महाराज अंबे तू आता नगरवधून आहेस तू महान शिशुनागवंशीय मगध सम्राटाची सम्राज्ञी आहेस चल अंबे महालाच्या गुप्तद्वारातून आपण निघून जाऊ आम्रपालीचा हात धरून सम्राट तीला गुप्तद्वारातून नेण्याचा प्रयत्नात असताना सम्राटाचा सेनापती सोमाडवा आला आणि त्वेषाने म्हणाला थांबा सम्राट माझा जीवासेपर्यंत जीवा हा अनर्थ मी घडू देणार नाही एका गणिकेच्या स्पर्शानं मगध सम्राज्ञीचं महान पद मी कधीही कलंकित होऊ देणार नाही मग त्यासाठी मला राजहत्या करावी लागली तरी नाही, नाही सेनापती सोम त्यांचे प्राण घेऊ नकोस तुझी ही तलवार माझ्या मानेवर चालाव तुकडे तुकडे करून टाक या देहाचे सम्राटाच्या प्राणांची भिक्षा मला दे सेनापती आम्रपाली विणवणीच्या स्वरात म्हणाली अंबे या नराथमाजवळ माझ्या प्राणाची भिक्षा मागून मला अपमानित करू नकोस मगच सम्राट आम्रपालीला म्हणाला सेनापती सोम मी वचन देते मगध सम्राज्ञी म्हणून मी मगध साम्राज्यात कधी प्रवेश करणार नाही मगध सम्राटांना मी कधीही भेटणार नाही त्यांचं दर्शन मी कधीही घेणार नाही असे म्हणत आम्रपाली हुंदके देत रडू लागले दहा वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर आम्रपालीच्या आज्ञेनुसार सप्तभूमी प्रासादाचे सिंहद्वार उघडले गेले आम्रपालीच्या सख्या आनंदाने मोहरून गेल्या त्यांनी अनेक स्वप्ने रंगवाया सुरू केली दहा वर्षांच्या प्रदीर्घ काळात प्रासादात आलेली अवकणा बाद्यरुंदांच्या सुरांनी एका क्षणात लोप पावेल नृत्यांगणांच्या पायातील घुंगरांच्या तालावर रसिकांची मनं डोलायला लागतील आणि पाहता पाहता सप्तभूमी प्रसादात हिरे मोती आणि सुवर्णमुद्रांच्या राशी पुन्हा उभ्या राहतील देवी आम्रपालीचे दर्शन घेण्यासाठी पुन्हा लोकांची रीग लागेल असा विचार करीत असताना अनेक लोक प्रसादाकडे येताना पाहून तिच्या सख्यांना आनंद झाला आम्रपालीने मात्र या उलट केले तिने सुवर्णमुद्रांच्या मस्त्रलंकारांच्या पेट्या बाहेर काढायला लावल्या आणि त्यातील सर्व दासींमध्ये वाटून द्यायला सांगितले गोरगरीब अनाथ व विधवा स्त्रियांमध्ये भांडारात असलेल्या सर्व सुवर्णमूत्रांचे दान करायला सांगितले त्या सप्तभूमी प्रासादात धनद्रव्याचा लवलेशही शिल्लक नसावा असा तिने आदेश दिला शेवटी ती म्हणाली आजचा दिवस या आम्रपालीच्या जेवणाचा कायापालट करणारा आणि परमभाग्याचा दिवस आहे सर्व दासदासी तिच्या विलक्षण वागण्याने चकित झाल्या आम्रपालीच्या अंतरीच्या वेदनांना आज खरा मार्ग गवचला होता तिच्या चेहऱ्यावर आनंद होता ती तथागताच्या दर्शनासाठी आतूर झाली होती तथागत ज्या आम्रपालीच्या आम्रवणात वास्तव्यास होते तिथे जाण्यासाठी तिच्या जीवाची तगमग सुरू होती तिने आपले सुशोभित रथ मागितले आणि त्यापैकी एकावर एखाद्या सम्राज्ञीसारखी आरूढ झाली आपल्या परिवारासह ती वैशालीच्या राजपथावरून आम्रवणाकडे निघाली रंगबेरंगी पथकांनी सुशोभित रथांची शाण काही औरच होती रथावरील घंट्यांचा खणखणाट आणि घोड्यांच्या टापांचा भन्नाट निघाले रस्त्याची धूळ मागे टाकीत त्यांचा ताफा आम्रवणाजवळ आला आम्रपाली रथावरून खाली उतरली तथागथाच्या पायी जाऊन अभिवादन व वंदन केले आणि एके बाजूला बसले सर्वजण स्थानापन्न झाल्यावर भगवंतांनी धम्मोपदेश केला आम्रपाली भगवंताला अतिशय विनम्रपणे म्हणाली भगवंत आपण भिकुसंगा साहित माझ्याकडे भोजनास येऊन आमच्यावर कृपा करावी असे म्हटल्यानंतर ती भगवंताकडे आषाढभूतपणे पाहू लागली आम्रपाली ही गणिका होती तरीही तिचा समाजात आदर होता भगवंत आपल्या निमंत्रणाचा स्वीकार करतील काय ही शंका तिच्या मनात होती ती भगवंताच्या संमतीची सहृदय प्रतीक्षा करू लागली तथागथाने आम्रपालीला मूक संमती दिली तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला तिची पुलकित मुद्रा अधिक तेजस्वी झाली ते आपल्या आसनावरून विनम्रपणे उठली तथागताला अभिवादन केले प्रदिक्षिणा घातली आणि नंतर प्रस्थान केले तथागत वैशालीला आल्याचे लिच्छवींना कडले ती सुद्धा आपापल्या परिवारासह आरूढ होऊन तथागताकडे भोजनाचे निमंत्रण देण्यासाठी निघाले नीलवर्णी लिच्छवी पिंगलवर्णी लिच्छवी लोहित लिच्छवी श्वेतवर्णी लिच्छवी यांनी आपल्या वर्णाच्या रंगानुसार उत्तम वस्त्रे आणि अलंकार परिधान केले होते ते राजरस्त्याची धूळ उडवीत आपापल्या रथावरून भन्नाट निघाले होते आम्रपाली आपल्या रथावरून तेजगतीने परत निघाली प्रचातांना तिचा रथ विरुद्ध येणाऱ्या तरुण लिच्छवीच्या रथाला टकरावला तेव्हा ते तिला म्हणाले आम्रपाली आमच्या रथांना टक्कर देत अशी तू बरं निघाली आहेस आर्य तुम्हाला वार्ता कळली नाही कोणती आर्य आत्ताच मी तथागतांना भिक्खू संघासहित उद्याच्या भोजनाचे निमंत्रण दिले आहे हे ऐकून राजकुमार स्थिमित झाला तो आम्रपालीला म्हणाला हे सौभाग्य आम्हास प्रदान कर आम्रपाली आम्ही तुला एक लक्ष मुद्रा देतो नाही नाही आर्य का आम्रपाली आर्य वैशाली आणि इतर नियंत्रणाखाली प्रदेश जरी आपण मला दान दिला तरी मी हा सौदा करणार नाही असे म्हणून आम्रपाली लिच्छवीन राजकुमाराच्या अंगावर थूळ उडवीत आपल्या राजप्रसादाकडे गेली आम्रपालीने आपल्या पराजय केला असे वाटून सर्व लिच्छवी निराश झाले तरीही आपण तथागथांना प्रत्यक्ष भेटून आपल्यालाच निमंत्रणाला अग्रक्रम मिळावा यासाठी प्रयत्न करू या आशेने ते आम्रवनाकडे निघाले लिच्छवी येताना भगवंतांनी पाहिले आणि आपल्या भिक्खूंना निमंत्रित केले भगवंत भिक्कूंना म्हणाले आपल्यापैकी ज्यांनी देव पाहिले नसतील त्यांनी लिच्छवींच्या समुदायाकडे पाहावे आणि तुलनात्मक निरीक्षण करावे हे परलोकातील जणू देवच आहेत रथ जाऊ शकतील तिथपर्यंत लिच्छवी गेले ते सर्व रथावरून खाली उतरले तथाकथाजवळ पायी जाऊन त्यांनी अभिवादन व वंदन केले आणि एके बाजूला बसले वजन स्थानापन्न झाल्यावर भगवंतांनी धम्मोपदेश केला नंतर भगवंतांना ते अतिशय विनम्रपणे म्हणाले भगवन आपण संघासह आमच्याकडे भोजनाचे निमंत्रण स्वीकारून आमच्यावर कृपा करावी हे लिच्छवी जण हो उद्याच्या भोजनाचे आमंत्रण स्वीकारल्याचा मी आम्रपालीला आदेश शब्द दिला आहे तथागत अतिशय शांत मुद्रेने म्हणाले हे एकूण विच्छबिजन नाराज झाले त्यांना आम्रपालीचाच मनोमत विषाद वाटला वैशालीत एका गणिकेच्या घरी भगवंत भोजन ग्रहण करतील याची त्यांना कल्पनाच असह्य झाली आम्रपालीने आपल्याला जिंकलं असे त्यांना वाटू लागले परंतु ते काहीही करू शकत नव्हते तथाकथांच्या वचनाला मान्यता दर्शवून ते आपल्या आसनावरून उठले त्या सर्वांनी तथाकथांचे आभार मानले अभिमादन व वंदन करून ते निघून गेले आम्रपालीने सर्वश्रेष्ठ स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था केली होती भोजनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींचा संग्रह तिने केला होता रात्र होताच आम्रपालीने तथागताला भोजन तयार असल्याचे आणि वेळेची सूचना दिले तथागताने प्रातकालीन वस्त्र परिधान करून आपले उत्तरीय आणि भिक्षापात्र घेतले आणि भिक्खू संघाचे हाती आम्रपालीच्या प्रासादाकडे निघाले आम्रपालीच्या प्रासादाला तथागतांचा स्पर्श होताच आम्रपालीला अत्यानंद झाला आजपर्यंत तिच्या प्रासादात धनद्रव्यांच्या थैल्या घेऊन येणाऱ्या आगंतुकाचे इतके मनस्वी स्वागत तिने कधीच केले नव्हते तथागतांचा प्रवेश होता तिने त्यांचे विडंबरपणे स्वागत केले तथागत सिद्ध केलेल्या स्थळी भोजनासाठी आसनस्थ झाले संघ सुद्धा आसनस्थ झाला आम्रपालीने स्वतः तथागतांना आणि भिक्खूंना साखरभात आणि मिष्टांनी वाढली आणि भरपूर जेवणासाठी आग्रह केला भोजन संपल्यावर तथागताने आपले भिक्षापात्र स्वच्छ केले आणि हात धुतले तथागत एका चवरंगावर स्थानापन्न झाले आणि शेजारी भिक्खू संघ बसला भगवंताजवळ आम्रपाली एका निळ्या रंगाच्या आसनावर बसली सर्वजण आपापल्या स्थानी बसल्यावर आम्रपाली भगवंतांना म्हणाली भगवन आपणास व आपल्या संघास माझे उद्यान मी अर्पण करीत आहे तथागथाने ता आम्रपालीने दिलेल्या दानाचा स्वीकार केला भिक्खू आनंद आम्रपालीची अनुमती घेण्यास पुढे आला आणि आम्रपालीला म्हणाला आम्रपाली आपला नम्रभाव आणि आदिरातिथ्य पाहून भगवान बुद्ध आणि भिक्खू संघ संतुष्ट झाले आहेत आता आम्हाला निघण्याची अनुमती द्यावी आम्रपालीला अगदी गहीवरून आले ती म्हणाली भंते आनंद ही आम्रपाली वैशालीची पतित गणिका आज आपल्या सर्वांच्या दर्शनानं धन्य झाली आहे भंते भगवान बुद्ध आणि त्याच्या संघाला मी माझं सर्वस्व नम्रभावानं अर्पण करीत आहे त्यांचा आपण कृपावंत होऊन स्वीकार करावा सवीर आनंदासोबत सर्वांनी साधू साधूचा त्रिवार उच्चार केला आम्रपाली तथागथाजवळ गेली आणि म्हणाली भगवन चरणी एक विनंती आहे भगवंतांनी कुणाही एका भिक्खूच चिवर या आम्रपालीला दान द्याव्या तथागतांनी आम्रपालीची विनंती मान्य केली आणि आनंदाला म्हणाले आनंद आपल्याकडे असलेलं एक चिवर स्त्रीरत्न आम्रपालीला अर्पण कर आम्रपाली शुद्ध आणि निष्कलंक मनाची स्त्री आहे तिच्या अंतकरणात धम्मदीप असाच देवत राहील आम्रपालीने जीवर परिधान केले आणि भिकुसंगासह ती निघाली एका नव्या जीवनाच्या वाटेने असेच कालचक्र गतिमान होत राहिले भगवंताच्या उपदेशाने आम्रपालीचे जीवन धम्ममय झाले तिला स्वतःच्या शरीराचे स्थितांतर लक्षात आले वयोमानानुसार तिचे शरीर खचत चालले होते तिचे सौंदर्य ढळत चालले होते ज्या सौंदर्याने लिच्छविंना आणि मगध सम्राटाला वेळ लावले होते तेच सौंदर्य अस्तंगत होताना तिने पाहिले आपल्या शरीराची अशी होणारी अवस्था पाहून ती सहजपणे बोलून गेली एकेकाळी माझं शरीर सौंदर्याचा आगार होतं प्रसन्नतेचं केंद्र होतं काममंदिर होतं आता व्याधीनं ते जर्जर झालं आहे दुःखालय झालं आहे घराची योग्य डागडोजी जर केली नाही तसं ते कोलमडून पडतं त्याचप्रकारे माझे शरीरूपी भवन एक दिवस कोलमडून पडेल खंडरासारखी व्यवस्था होईल ती पुढे म्हणाली हे सर्व असत्य आहे परंतु भगवंताचे वचन आधीच असत्य ठरत नाही